असावी लक्षपूर्वक ऐका. एका बापाचा देहांतवाद झालं होतं माय बाप, बापाचा देहांतवाद झाला असताना बापाची अंतयात्रा अंगण्यात सजत होती, आणि बापाची अंतयात्रा अंगण्यात सजत असताना तिथे एक बँकेचा अधिकारी आला माय बाप. त्या बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितलं, या माणसानं माझ्याकडून 15 लाख रुपये घेतले, जोपर्यंत माझे 15 लाख मिळत नाही ना तोपर्यंत या माणसावर अंत्यविधी होणार नाही. कुणी कुणाचंच नाही. मुलांना विचारले कर्ज द्यायला तयार आहात का, मुलाने हात बरे केले. पत्नीला विचारले कर्जात सहभागी आहात का, पत्नीनं सांगितलं कर्जाशी माझा काही संबंध नाही. इथं बसलेला सज्जन माईबापांना माझी विनंती आहे, माईबाप संसार करा, प्रपंच करा, करताना थोडा विचार करा, कोणी कुणाचंच नाही. एकच वाक्य माझं कीर्तनातून घेऊन जा, तू म्हणशील पैसा अडका सारं इथंच राहील बरं का, तू म्हणशील बायका पोर ती तुझ्या मागची चोर, आणि तू मेल्यावर मडक फोडतील तुझ्याच माथ्यावर. मायबाप स्मशान भूमी जवळून जाताना फक्त एकच डोक्यात ना, आज ना उद्या मला इथंच यायचं आहे. मायबाप एका स्मशान भूमीवर सुंदर लिहिलं होतं मायबाप वाक्य, आयुष्यभर टेन्शन देणारी आपलीच माणसं असतात, आयुष्यभर परेशान करणारी आपलीच माणसं असतात, शेवटच्या क्षणाला पेटवणारी सुद्धा आपलीच माणसं असतात. मुलाने हात वर केले, पत्नीनं सांगितलंय कर्जाशी माझा संबंध नाही, पण मुलगी का असावी लक्षपूर्वक ऐका. ही चर्चा मुलगी ऐकत होती, बापाचं दुःख बाजूला सारलं, आपल्या घरी गेली. तिच्या जवळ जेवढे पैसे होते, जेवढे दागिने होते, एका डब्यात भरले मायबाप. आणि जिथं बापाची अंतयात्रा सजत होती ना, तिथं पैशांचा दागिन्यांचा डबा घेऊन ती मुलगी आली, आणि तो डबा त्या अधिकाऱ्याच्या हातात दिला आणि सांगितलं, काका जेवढं शक्य झालं तेवढं तुम्हाला आणून दिलं काका, राहिलेली रक्कम मी तुमची टप्प्या टप्प्यानं देईन काका, पण माझ्या बापावर अंत्यविधी होऊ द्या. त्या अधिकाऱ्याच्या डोळ्याला पाझर फुटला, अधिकारी रडू लागला, त्या मुलीला जवळ घेतला आणि सांगितलं, बाय तुझ्या बापानं नाही ग माझ्याकडून 15 लाख घेतले, मला तुझ्या बापाला 15 लाख द्यायचे आहे, पण खरा वारस कोण हे मला बघायचं होतं म्हणून मी हा नाटक केला. माझी विनंती आहे, मुलीला गर्भातल्या गर्भात मारू नका, तिला जन्माला येऊ द्या, तिला हे सुंदर जग पाहू द्या. मायबा एक आई आभूषणाला जात असताना गर्भातून ती मुलगी आपल्या आईला काय म्हणते पहा. सांग ना ग आई, आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, ए दुनियेचा रंग मला कोण धावणार, सोनुलीला तुझा जन्म कोण देणार, कोणी म्हणो काही कोणी म्हणो नाही आई, अगं कोणी काही म्हणो कोणी नाही म्हणो आई, मला नवीन कपडे नको घेऊ, दीदीचे जुने कपडे चालतील आई, मला चांगल्या शाळेत घालून बघ आई, होईन मी मोठी शिकून शिकून घेईन भरारी पाकरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, राखी पौर्णिमेचा येईल ग सण माझ्या ग दादाला, राख्या बांधील दोन दोन कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, आई आई मला मारू नको, मला जन्माला येऊ दे, म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, मुलीला गर्भातल्या गर्भात मारू नका, तिला जन्माला येऊ द्या. मायबाप जाता जाता माझी विनंती आहे तुम्हाला सांगायचं वाटतं मायबाप, कालच्या चिंतनरूपी सेवेसाठी अभंग पुण्यस्मरणाचं कीर्तन जित्या गावामध्ये, माय बाप केवळ कासी तेने नजावे तीर्थासी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. मायबाप माझी विनंती आहे, जर आताच्या घडीला आपण विचार केला तर अति सुशिक्षित मुलांची आई वडील जे आहेत ना ते वृद्धाश्रमामध्ये आहेत. मायबाप तुमच्या जवळच घोट गावामध्ये
वृद्धाश्रम आहे. आणि काही महिन्यापूर्वी माझी दोन कीर्तन तोंडरा आणि घोटमध्ये झाल्यानंतर मी वृद्धाश्रमाला भेट दिली माईबाप. ते मधुकर बाबा माझ्या कीर्तनासाठी उपस्थित होते आणि बाबा म्हटलं, ताई तुला आज वृद्धाश्रमाला भेट द्यावी लागेल. मी गेली माईबाप. बाबांनी सांगितलं, ज्या ताई बद्दल तुम्हाला सांगत होते ना, ती ताई आज तुम्हाला भेटायला आली. मुंबईकडचीच लोक नाही माईबाप, आमच्या उरण मधली अलिबाग मधली सुद्धा लोक तिथं आहेत. मी एका मायला विचारलं, माय तुला काग वृद्धाश्रमामध्ये ठेवलं? त्या मायनं गोड उत्तर दिलं, बाय माझी दोन मुलं डॉक्टर, एक मुलगी असून डॉक्टर येईन, पण मला घरात जागा नाही ग. माझी विनंती आहे, मुलं शिकवा, जास्त सुशिक्षित करू नका, सुसंस्कृत करा, जेणेकरून आपल्या आई वडिलांचं पालन पोषण करते. हे कीर्तन ऐकल्यावर घरी जा, तुमचा शेजारी असेल, मुलाचा मित्र असेल, अति सुशिक्षित असेल, त्याने जर आपले आई वडील वृद्धाश्रमामध्ये ठेवले असतील ना, त्यानं बायकोच्या पाया पडावं माईबाप. एकच सांगेल या कीर्तनातून, जेव्हा या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम नाही होईल ना नाव, तेव्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सुखी होईल, तेव्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सुखी होईल माईबाप. त्यानं जाऊन बायकोच्या पाया पडावं, तिला म्हणावं, बाई ग माझ्या आई वडिलांना मी घरी आणते. ती म्हणेल, माझ्या काचेच्या बंगल्यात तुझ्या आई वडिलांना जागा नाही. तिला म्हणावं, तुला ठेवतो काचेचा बंगला. शेजारी एखादं गाईचं गोठं असेल ना, त्या गोठ्यात आपले आई वडील आणून ठेवा. जास्त खर्च करू नका आई वडिलांना. पाटकट उठक पोत द्या, मलकडलेली गोधडी द्या, स्टीलचा ताट तांब्या देता नाही आला, देऊ नका. जर्मनचा पण देऊ नका, प्लास्टिकचा द्या. एकच काम करा, कामावरती जाताना मात्र गाडी गोठ्याकडून जाऊ द्या. पुत्र जसं मालकाची वाट बघत ना, त्या आई वडील आपल्या लेकाची वाट बघतात. एक काम करा, दोन दिवसाची का असे ना शिळी भाकर, त्या भाकरीची चोरी करा, पाप लागणार नाही. खिशात टाका, तुमचा वेळ वाया घालवू नका. चालत्या गाडीत भाकर फेकू ना मारा, ती गव्हाणीत पडली, शेणात पडली, पाहू नका. तुम्ही तुमच्या कामाला निघून जा. फेकलेली भाकर वृद्ध आई वडील उचलून घेतील, भाकरीचा फुगा करतील, ताटात पाणी ओतून जेव्हा खातील ना, तेव्हा म्हातारी म्हातारेला प्रश्न करेल का, हो ते वृद्धाश्रमामधले सेवक आपल्याला गरम गरम चपाती द्यायचे, हो काय संबंध त्यांचा. ज्याला मी 9 महिना फुट सडे 3 किलो दगड बालकला हाताचा पाळणा केला, डोळ्यांच्या वाटी केल्या, दादा आपल्याला भाकर फेकून मारते. पण बाप हा दर्याचा डोंगर आहे नाही बाप. त्या मुलीच्या आयुष्यातून बाप गेला, तिला विचारा बापाची किंमत काय. अरे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय. ज्या मुलीला बाप नाही ना, तिला विचारा बापाची किंमत काय. बाप हा दर्याचा डोंगर आहे. म्हातारा म्हातारीला सांगते, अग म्हातारे गरम चपाती मध्ये आनंद नव्हता ग, या शिळ्या भाकरीत आहे. कारण ही शिळी भाकर माझ्या दादानं दिली, ही शिळी भाकर माझ्या लेकानं दिली, शिळी भाकर माझ्या राजानं दिली. पुत्र किती सांभाळा, डेटॉलने आंघोळ घाला, टर्की चावेलने पुसायची गाडी फिरवा. पुत्र आहे ते पुत्र, एक ना एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही. पण आई वडील आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. जाता जाता माझा एक संदेश आहे माईबाप, जेव्हापासून मी कीर्तन करायला सुरुवात झाली तेव्हापासून माझा स्वतःचा संदेश आहे. ज्याच्या घरात आई, ज्याच्या गोठ्यात गाई, त्याला कसलीच कमतरता नाही, त्याला कसलीच कमतरता नाही. म्हणून तरुण पिढीला माझं सांगणं आहे, कालच्या कीर्तनाच्या उपदेशातून मी सांगते, माय बाप केवळ काशी तेने नजावे तीर्थासी, कुंडलिके काय केले परब्रह्म उभे. ज्यानं आई वडिलांची सेवा केली, तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती माडी. आई वडिलांची सेवा करा, नका जाऊ पंढरीला, नका जाऊ काशीला, नका जाऊ जेजुरीला. अरे चालती बोलती दैवत घरात आहेत ना, त्यांची सेवा करा. पंढरीश परमात्मा तुमच्या भेटीला आले. विसरू नको रे आई बापाला.
प्रभुपती ऐसाहेब आणि भोलेनाथांचा संवाद चालू होता. आणि संवाद चालू असताना कथा ऐका व्यवस्थित. संवाद चालू असताना भोलेनाथ पार्वती ऐसाहेबांना म्हणतात की या जगामध्ये त्रैलोकामध्ये श्रेष्ठ कोण असेल, तर रात्रीची पत्नी अनुसया श्रेष्ठ आहे. असं म्हटल्यानंतर पार्वती ऐसाहेबांना राग आला. पार्वती ऐसाहेब म्हणतात या त्रिभुवनामध्ये आमच्या तिघींशिवाय कुणीही श्रेष्ठ नाही, कुणीही पतिव्रता नाही. भोलेनाथ म्हणतात ठीक आहे, माझं म्हणणं तुला पटणार नाही, पण जेव्हा नारद महर्षी येतील आणि तुला सांगतील ना, तेव्हा त्यांचं म्हणणं तुला पटेल. आणि एवढ्यात पार्वती आईसाहेबांच्या मनात विचार आला कि जर आता नारद महर्षी आले तर बरं होईल. लगेच नारद महर्षी उपस्थित झाले आणि नारद महर्षींना विचारलं, म्हणे आमच्या पेक्षा श्रेष्ठ पतिव्रता अनुसया आहे असे भोलेनाथ म्हणतात. नारद महर्षीने सांगितलं हो, कारण ती एवढी पतिव्रता आहे कि तिनं तुमच्या तिघींचे पुतळे बनवून डाव्या पायाला बांधले आहेत. आग लावली नारद महर्षीने आणि तिथून कैलासातून निघाले, वैकुंठात गेले. वैकुंठात गेल्यानंतर लक्ष्मी आई साहेबांनी पूजा केली नारद महर्षींची. पूजा केली आणि सांगितलं कसं येणं केलं, सांगितलं कैलासात पार्वती आई साहेबांकडे गेलो, तिथं त्यांचं थोडं वादावाद झालं होतं आणि मग मी सांगितलं की तुमच्यापेक्षा प्रतिव्रता ही अनुसया आहे, कारण तिनं तुमच्या तिघींचे पुतळे करून डाव्या पायाला बांधले. मग त्यांना उपाय काय सांगितला, लक्ष्मी आई साहेबांनी विचारलं. सांगितला उपाय म्हणे भोलेनाथांना अनुसयाकडे पाठवा आणि नग्न अवस्थेमध्ये भोजन मागायला सांगा, मग तिचं पुण्य सगळं हरण होईल. मग आता मी काय उपाय करू, तुम्हाला सुद्धा तोच उपाय आहे. विष्णू भगवंताला तिच्याकडे पाठवा, अनुसयाकडे पाठवा आणि नग्न अवस्थेमध्ये भोजन मागायला सांगा. तिथून आग लावून सत्य लोकात गेले. सावित्री मातेना पूजा केली, विचारलं कसं येणं केलं, सगळा इतिहास वैकुंठ मधला कैलासामधला सांगितला. मग आता मला सुद्धा पर्याय सांगा, सांगितलं ब्रह्मदेवाला पाठवा अनुसयेकडे आणि नग्न अवस्थेमध्ये भोजन मागायला सांगा. आता बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट पुरवावाच लागतो. तिन्ही देव आपापल्या स्थानी आले आणि मग तिघींनी हे देवांच्या माग कटकट लावली. कटकट सांगितलं तुम्हाला त्या आत्रीची पत्नी अनुसयेकडे जावं लागेल, कारण आमच्या तिघींपेक्षा या त्रैलोकामध्ये या सृष्टीमध्ये कोणी श्रेष्ठ नाही. मग तिच पुण्य तुम्हाला हरण करावं लागेल, तुम्हाला जावं लागेल आणि तिच्याकडे नग्न अवस्थेमध्ये भोजन मागावं लागेल. तिन्ही देव आपल्या वाहनावर आरूढ झाले. मध्यान काल होता मायबा, आणि मध्यान कालात तिन्ही देव अत्री ऋषींच्या आश्रमात गेले. अत्री ऋषींच्या आश्रमात पोहोचले असता ऋषींनी स्वागत केले, पूजा केली आणि देवांना बालक झाल्यानंतर अनुसय मातेने नग्न अवस्थेमध्ये त्यांना स्तनपान केलं. स्तनपान केल्यानंतर लगेच वस्त्र परिधान केलं आणि तिन्ही बालकांना उचलून एका पाळण्यात घातलं. आणि पाळण्यात घातल्यानंतर
माझी अनुसया माता. भोलेनाथांना म्हणतात, हे भोलेनाथा या सृष्टीमध्ये संहार करून स्तनपान केलं जात सुखाची झोपी. ब्रह्मदेवाला उद्देशून म्हणतात, हे ब्रह्मदेवा सृष्टीची निर्मिती करून तू थकलाल देवा, आता स्तनपान केलं जात सुखाची झोपी. विष्णू देवाला म्हणतात, देवा राक्षसांचा नाश करून तू खूप दमलास, आता तू स्तनपान केलंस ना तर तू सुखात झोप. आणि तिन्ही बालक एक सारखी झाली होती. सहा महिने अनुसया माता स्तनपान करत होती आणि तिन्ही बालकांना गायन करत होती. परत नारद महर्षींच्या मनात आलं, अरे जे काम साध्य करायचं होत ते राहिलं. आणि परत नारद महर्षी गेले, अनुसया दर दर
चरणी प्रार्थना तुमच्या एका मशीनच्या चार मशीन या वर्षात होईल भगवंताचरणी प्रार्थना काही त्रास
झाला नाही बोलायला काहीच त्रास. धन्यवाद भाऊ, सुंदर झालेली सेवा दिगंबरांच्या चरणी समर्पित करून, माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित करून, तुम्हा सर्व श्रोते मंडळीच्या चरणी समर्पित करून सेवेला प्रणाम. ज्ञानेश्वर मावळी नारायण मावळी.